राज्यातल्या जनतेसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येते. बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होणार का अशी शंका व्यक्त होतीये. अन्य राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्स मधील बहुतांश डॉक्टरांनी मास्क बाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय अशी माहिती सूत्रांकडून कळतीये. उद्या दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सागर कुलकर्णी यांचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, पुन्हा राज्यात मास्क सक्ती येऊ शकते, नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात शासकीय प्रशासकीय पातळीवर? वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी कोविडची रुग्णसंख्या फारशी नाही आहे, पण देशामध्ये उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, अशा ठिकाणी रुग्णसंख्या वाढतीये. यामुळे कोविडच्या संदर्भामध्ये तिथे काही कडक नियमावली लागण्यास सुरुवात झालेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्यात सर्व व्हिडिओ कॉन्फरन्स होत आहे. आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये काय प्रिकॉशन घेण्यात याव्यात याची चर्चा केली जाईल. यापूर्वीच केंद्र सरकारने एक पत्र पाठवून काही खबरदारी घ्यायच्या त्या सूचना केलेल्या आहेत. कारण टास्क फोर्सची बैठक झालेली आहे. या बैठकीत सुद्धा एक सूचना काही डॉक्टरांनी केलेल्या आहेत की ज्या बंदिस्त ठिकाणी सर्वाधिक लोक एकत्रित येत आहेत अशा ठिकाणी कदाचित मास्क लावावा, याबाबत सक्ती करावी की नाही हा मुद्दा पुढचा आहे, पण किमान मास्क लावण्याचं नियम तरी करावा अशा स्वरूपाच्या काही सूचना दिल्या जातात. निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.